आता आपण इकडे मस्त पैकी आता हे करू परतू आपली पापलेट। तर मी कोणी आखी पण तळीत हे तुम्हाला माहित आहे, पण मी थोडी काप करून आणली तर बरं का। हे बघा एक कांदा पण हे टाकतो काय लिंबू अजून एक, म्हणजे आंबट आंबट मस्त लागत ती छान पैकी धुतली मी आता स्वच्छ। आणि आता टाकूया लिंबू, एक लिंबाचा रस, आणि ह्यो आपला अद्रक लसूण आणि कोथिंब याची पेस्ट। थोडी हळद, तर आता आपण हे मस्त पैकी लावून सही नाही आला आपल्याला 10 ते 15 मिनिट ठेवायचे बरं का। आता आपले हे झाले, आता आपण काय करूया 10-15 मिनिट ठेवू। तर आता मी भाकर खाल्ली, कोळंबी खाली बरं का, एवढी भारी झाली एवढी भारी तुम्हाला काय सांगू लय भारी। चला आपण आपल्या पापलेटच करूया। हे सारण तयार, सारण म्हणजे आपल्याला जे आपल्याला टाकायचं का याच्यामध्ये ते टाकायचं। हे घेतलंय मी रवा, आणि थोडी भुरकी घेतली, थोडा मसाला घेते कांदा लसूण, तसं पण आपण कांदा लसूण लावलो, कांदा आपलं लसूण लावलंच आहे लसूण आज, आणि चवीसाठी थोडं घेऊया। आणि पीठ मी याच्यातच टाकलेलं आहे बघ का, तरी पण थोडं मीठ टाकलं, थोडं टाकते जास्त नाही बरं का, कारण त्याच्यात टाकलेलं आहे। फॉलो नसेल केलं फॉलो करा, बेल आयकॉन घंटी दाबा। तर 10 ते 20 मिनिट झाले आता आपल्या यायला, आपण जे नाही का ठुलं त्याला लावून सही ना त्याला, आणि आता आपण परतून घेऊ आपली पापलेट। तर आता मी साधी सिंपल तुम्हाला तर माहिती भानलं बहिणू, एकदम साधी सिंपल आपली अशी पडतो तांदळाचं पीठ असेल तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकताय, आता माझ्याकडे नाहीये तांदळाचं पीठ, केली मी अशी आपली साधी सिंपल। मस्त पैकी आपली आता पापलेट तळत आहे, मी मोठी नाही बरं का, मी मग कापून आली बरं का भांड बनू, कोणी कोणी आखं पण हाकी पण तळी दे ना, पण मी आता तशी नाही हे मी पहिलीच वेळेस आणली बरं काही काही गोष्ट सांगायची, म्हणजे पहिलीच वेळेस खायला लागली आज पापलेट, मी याच्या आधी कधीच पापलेट खाल्ली नाहीये, कारण की आमच्या गावाकडे भेटत नाहीये, तुम्हाला पण माहिती भावना बहिण आपल्या गावाकडे कसे साधे मासे भेटतात हे नाही भेटत,
हाँ हाँ तुम्हारा कमेंट मध्ये जरूर सांगा बरं का तुम्ही जर काही चुकलं पण असेल तर आणि हे समजून पण हे बघा मी अशी बनवते आता तुम्ही कशी बनवताय मला नाही माहित आहे तर मस्त पैकी बघा आता आपली अशी भाजली लाल छान पैकी काढून घेतो आपण मला नक्की सांगा तुम्ही कमेंट मध्ये बरं का तुम्ही कशी करताय काय आता मला माहित नाही बरं का लहान म्हणून पण तरी पण नाही केली का नाही सांगा करून बघायचं आहे ना चुकलं बी तर काय होतंय त्याला